नमस्कार मंडळी, मी शेखर मोहिते स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, हिंदकेसरी निमगाव घाटामध्ये आज दिवस 5वा आणि आजची जी फळीपोट दुपारी 2 वाजता झालेली आहे ती पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडामालक विनोद शेत मोडवे आणि थोरात जुगलबंदी यांची जी बारी झाली आज त्यांची संपूर्ण जाऊन या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. आज जी फळीपोट झालेली आहे त्यांना कसं वाटतं आज व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे. मंडळी, व्हिडिओ खूप बनट होणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. शेठ, आपला पहिला परिचय करून द्या मला. मी विनोद खंडो मोडवे, मुक्काम वर्ष सापड तालुका, आंबेगाव जिल्हा, पुणे. आमची वारी कैलास जशी बाजीराव मारुती मोडवे या नावाने आत्ता परिपळ झाली. शेठ, आज हिंदकेसरी निमगाव घाटामध्ये आज दिवस 5 आहे आणि आज दुपारी 2 वाजेपर्यंत फळीपोट झाली नव्हती. आज फळीपोटचा मान तुम्हाला मिळाला, काय वाटते आज तुम्हाला? त्याचा फळीपोटचा मान आम्हाला नाही मिळाला, आमच्या बैलांना मिळाला. आजला हरणे आणि बादल यांनी जीवाचं रान करून आजला फळी फोडून दाखवली. या ठिकाणी श्रेय आमचं ना हे बैलांचं श्रेय, चारी बैलांचं श्रेय. या ठिकाणी कोणते होते बैल जुकाटामध्ये? जुकाटामध्ये हरणे आणि बादल. डाव्या खांद्यावर हरणे होता आणि उजव्या खांद्यावर बादल होता आणि कांड्यावर मुंगळा आणि शंभू होता. शेठ, आतापर्यंत कोणकोणते गाठ गाजवलेले? आतापर्यंत आम्ही चरुलीपासून हिंदकेसरी गाठ झाला त्यापासून गाजवलेत. परंतु आता आमचे मित्र विजय थोरात यांचा उजव्या खांद्यावर असणारा बादल या बैलाबरोबर ही चौथ्या गाठाची सावड आहे आमची. प्रथमदा 9 लाख उमरे इथं फळी फोडली होती आम्ही पहिल्याच दिवशी. अंतू शेटे रामाबाईलाचा वाढदिवस त्या ठिकाणी भरवला. त्या दिवशी पहिल्या दिवशी फळी फोडली होती 4 टोपण नंबरला. त्यानंतर कळम इथे विजू शेठ थोरात यांच्या नावावर फळीफोड फायनल झाली. आणि त्याच्यानंतर आत्ता इथं विकास नायकोडे यांच्या घाटावर बारी झाली होती, पण ती 2 मिलीनी पडली कारण की कांड चिटकलं होतं निम्म्या घाटामध्ये. आणि त्याच्यानंतर हा आजला लिंबगावचा घाट. शेठ, आपल्या बैलांची माहिती द्या थोडक्यात आम्हाला. हा आमचा हरण्याबैल, हरण्याबैल आम्ही आत्ताच घेतलेला आहे, 6 महिने झालं. कुठून झाली ती खरेदी? त्याची खरेदी आम्ही व्यापाऱ्याकडून घेतलेली आहे. कुठं पडतो खान कांड्यावर? हा जो कटात पडतो उजव्या खांदा. पळणीला कसं आहे? पळणीला 1 नंबर आहे. आतापर्यंत कधीच 2 नंबर मध्ये पळालेलं नाही. आतापर्यंत किती गाठ केले? आतापर्यंत येते जवळजवळ 50 गाठ झाले. हा पण आमचा शंभू बैल आहे, हा 2 वर्ष झाले घेतलेला आहे. याची गर्दी कुठून झाली? याची गर्दी पाठीमागेच होता दुखतावर, पण तो आता तो दुखतावर कमी झाला आहे. तो आता पुढं पडतो 1 नंबर मध्ये पडतोय. कसं आहे दातल वगैरे? कसं दातल आता हा झालेला आहे झाले आपल्या आता. मंगळा छकडी मंगळा आमचा हा 2 वर्ष रावरीवरून छकडी जाणलेला आहे. रावरीवरून कोणत्या खांदी बोलतो? कुठे बोलतो? कुठे येतो? 1 नंबर. आता कसं आहे आपल्याला? दुसरा झाला घेतला तेवढं साधत होता. बच्चा होता. याचं नाव बादल आहे. जवळ 2 महिने झाले आम्ही घेतला आहे. आधी छकडीला पळत होता विजू शेठचा. आपलं जालन्यावरून आम्ही बैल आणलं, छकडीला पळत होता. अजूनपर्यंत बैलाची खासियत ही आहे, आले आले आम्ही डायरेक्ट खडकी पिंपळगाव हिंदकेसरी घाट
पहिल्यांदाच जोगाडात घेतलेला सायतारा पानव दत्त शेठच्या नाच्यावर टाकलेला. पहिल्याच गाठ बैलाने बारी मये वाजवली आहे. अजूनपर्यंत एकही बारी पडून दिली नाही बैलाने आणि बैल अजूनपर्यंत पहिल्यातच फळतो आहे. आताशी दोन तास झाले बैल आणि आजही लिमगावच्या घाटात फळी फोडेचा मान आम्हाला भेटला आहे. खूप आनंद आहे आम्हाला. आणि काय खांदी कोणती पळतो? खांदी अजूनपर्यंत आणल्यापासून आम्ही उजव्या खांदीच पळवला आहे घेतल्यापासून. किती महिन्याचा होता? 8 वर्षाचा. 8 वर्षाचा असं